हा आहे लुसलुसीत घेवडा, बघा गावठी घेवडा हिरवा गार अगदी आहे, आणि त्याची मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे। घेवडा असा छानपैकी आता मी पहिल्यांदा निवडून घेते, हे बघा तुम्ही बघू शकता भरलेला घेवडा आहे। तर आज मी तुम्हाला घेवड्याची भाजी कशी बनवतात आणि ती सुद्धा साध्या पद्धतीने, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला अगोदर निवडून घेते सर्व। घेवड्याची भाजी निवडून झालेली आहे आणि आता ती मी पाण्यामध्ये स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलेली आहे, तशी नितळूनच मी कढईमध्ये टाकणार आहे। घेवड्याची भाजी बनवण्यासाठी बघा मी तयारीसुद्धा केलेली आहे। अर्धा टॅमॅटो कापलेला आहे, एक कांदा कापलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे आणि थोडीशी मिरची। तर चला आता आपण फोडणी देऊया। गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती आणि कढई गरम झालेली आहे आणि आता मी तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता तडकलेला आहे, तेलामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत आपण हा परतून घेऊया। मिरचीसुद्धा मी टाकते कारण कांद्याबरोबर ती तळून निघेल। कांदा छान तळून झालेला आहे, थोडीशी मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते। जसं खोबऱ्याचं वाटण घालते मी अगदी थोडंसं, वाटणही छान परतून झालेलं आहे। आता मी थोडासा काळा मसाला घालते, आवडीप्रमाणे तिखट घाला, कोणाला तिखट जास्त लागतं कमी लागतं त्या हिशोबाने घाला। आता मी थोडंसं अजून घालते, तोही छान परतून घेऊया। मसाला परतून झाला, आता थोडीशी जिरा पावडर घालते, धना पावडर घालते, काश्मिरी मिरची पूड घालते थोडीशी। हे सर्व आपण एकत्र करूया। ह्यामध्ये टॅमॅटोही घालूया आपण, तोही व्यवस्थित परतून घेऊया। चला आता आपण घेवडा पण टाकू ह्याच्यामध्ये। तुम्हाला दिसत असेल बघा कसा लुसलुसीत घेवडा आहे, कवळा कवळा आहे एकदम। सगळ्यात शेवटी आपण मीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते सर्व आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊया। कुठलीही भाजी करताना डायरेक्ट पाणी कधीच टाकायचं नाही कारण भाजीची चवच निघून जाते, त्यामुळे पाणी टाकायची घाई कधीच करायची नाही। कुठलीही भाजी करताना थोडीशी वाफेवर शिजवायची आणि जर गरज पडली तरच त्यामध्ये पाणी घालायचं। सर्व मसाले वगैरे त्याला व्यवस्थित लागलेले आहेत आणि मी आता ह्यावर झाकण ठेवणार आहे आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा आणि असं थोडंसं वाफेवर शिजून द्यायचं। हे बघा घेवडा आपला वाफलेला आहे, आता याला पुन्हा एकत्रित हलवून घेऊया। खाली बघू शकता तुम्ही, हे बघा पाणी सुटलेलं आहे आणि शक्यतो ह्या पाण्यामध्येच आपण घेवडा शिजवून घेणार आहोत। पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण लावूया, झाकण काढूया आपण आणि बघूया काय भाजीची स्थिती आहे ती। भाजी छान शिजून झालेली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। त्यांना मी तुम्हाला तोडून दाखवते, हे बघा, हे बघा वाफेवरच भाजी शिजवलेली आहे। आणि आता सगळ्या शेवटी मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। शेंगदाण्याच्या कुटाने सुद्धा खूप सुंदर अशी भाजी लागते आणि माझ्या मते फळभाज्यांना शेंगदाणा टाकावाच लागतो, तेव्हाच तर भाजी छान लागते। भाजी आपली झालेली आहे, सगळ्या शेवटी आपण कोथिंबीर घालूया, तीही व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया।
झाली आपली भाजी तयार झाली. बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. या भाजीची रेसिपी जर तुम्हाला कोणाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.